इतोसाठी पैसे आले उठून अनिल परब किती खोटाळले आहेत हे आता कळलंय. अनिल परब मध्ये हिम्मत नाही आहे. माधव विरुद्ध दावा दाखल करणार, दावा दाखल करणार. मी चॅलेंज करतो अनिल परब, उद्या येतो मी पोलीस स्टेशनला. क्रिमिनल प्रोसिक्युशन करायचं ना, डिफेमेशन. त्याला रिसॉर्ट अनिल परबनी बांधलं. पैसे, रोख पैसे, 6.25 कोटी रोख पैसे दिले. त्याचे तर पुरावे आहे आमच्याकडे. कोण कॉन्ट्रॅक्टर होता, रेती कुठून घेतली, खडी कुठून घेतली, हा पैसा कुणाचा, आता त्याचाही शोध घ्यावा लागणार. मी 2 दिवसापूर्वी दिल्लीत गेलो होतो, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना भेटलो. 25 कोटीचा रिसोर्ट आहे. पैसा आला कुठून? कॅश मध्ये पण खर्च झालेला आहे मोठ्या प्रमाणात. रोकड्यात जवळजवळ 12-12.5 कोटी रुपये रोख मध्ये खर्च झाला आहे. 8-10 कोटी रुपये चेकनी खर्च झालेला आहे. हा पैसा आला कुठून? इन्कम टॅक्सने चौकशी करायला हवी. ईडी पण लक्ष घालते असं दिसत. आता ईडीने अनिल परबचे पार्टनर सदानंद कदमला बोलवलं आहे. शिंदे फडणवीस सरकारनी अनिल परब, सदानंद कदम, सरपंच मुरुड गाव, तहसील दापोली, जिल्हा रत्नागिरी, सरपंच सुरेश शंकर तुपे यांची चौकशी सुरू झाली आहे. 25 कोटी रुपये आले कुठून? सचिन वाजे कडून कि मग बजरंग खरमाटे आरटीओ ट्रान्सफरचे पैसे रिसोर्ट अनधिकृत आहे सिद्ध झालाय, तोडण्याचा आदेश आहे. आता पैसे कुठून आले त्याची चौकशी सुरू झाली आहे. मला असा अंदाज आहे की सदानंद कदम म्हणजे अनिल परब ते पार्टनर, फायनान्सर, मित्र, त्याने आणि सरपंचाला ईडी समोर, इन्कम टॅक्स समोर सांगावं लागणार. पैसे कुठून आले, कसे आले? पण परब साहेब हे वीज बिल आता सिद्ध करते. हे तुमचा अर्ज आणि हे तुमचं बिल. 12 महिने 11,059 युनिट 1,57,950 रुपये बांधकाम केव्हापासून केव्हापर्यंत झालं अनिल परबच सांगतायत, मी नाही. कारण की सरकार ठाकरे साहेबांचं होतं. त्यावेळी महावितरण कंपनीने बिल पाठवलं अनिल परबला. 12 महिने बिल पाठवत होते, अनिल परब पेमेंट करत नव्हते. बांधकामासाठी मीटर घेतलं हे अनिल परबचा अर्ज आहे. त्यांनी लिहून दिलं आहे मला रिसॉर्ट बांधायचा आहे, 5-स्टार रिसॉर्ट बांधायचा आहे. तळमधला, पहिला मधला, दुसरा मधला, बेसमेंट पण आहेत. आता तोडकाम सुरू झालंय. कळलं की समुद्राचा खाली गेलेत. उद्धव ठाकरे यांच्या सहयोगी अनिल परब बेसमेंटच्या खाली बांधतात. समुद्र बळगावला. 2 एकर 20 गुंठे जमीन अनिल परब, सदानंद कदम, पुष्करमुळे समुद्राची 2 एकर 20 गुंठे जमीन बळकावली. वाळूवर रिसेप्शन उभं केलं आणि वीज बिल 12 महिन्यात रिसोर्ट बांधलं. बांधल्यानंतर 25 कोटीत विकलं आणि वीज बिल भरलंच नाही. 5 मार्च 2020 ते 4 मार्च 2021 पर्यंत रिसोर्टचं बांधकाम गतीने चालू होतं आणि 12 महिन्याचं बिल 1-7-5 मार्च 2021 भरलं. का? महाराष्ट्राचे दावे होते का रिसोर्ट बांधणारे, रिसोर्टचे मालक, बाकी कुठल्या शेतकऱ्यांनी 1 महिना बिल भरलं नाही? रहिवाशांनी जर 1.5 महिना बिल भरलं नाही तर वीज कापली जाते. अनिल परबची का नाही कापली?
भले उद्धव ठाकरे ची मेहरबानी असेल त्यांची वीज कापली नसेल पण रितोडची बत्ती गोल तर शिंदे फडणवीस सरकारनी केली. आता विजेचं कनेक्शन पाणीचं कनेक्शन रितोडचं साई रितोड त्रिकोण रितोडचं कापण्यात आलेला आहे. अनिल परब साहेब हिसाब तो देना पड़ेगा. उद्धव ठाकरे जी का दाहिना हाथ अनिल परब जो साई रिसोर्ट बना 25 करोड़ रुपया करोड़ों रुपये कैश में पेमेंट हुआ चेक से पेमेंट हुआ पैसा आया कहां से उसकी जांच शुरू हुई है. अब इनकम टैक्स वाले जांच कर रहे हैं रिसोर्ट बनने में जो कैश पेमेंट 6.25 करोड़ का उसके पुरावे आ गए हैं. जो सप्लायर था मटेरियल सप्लायर अनेकों की जानकारी है. सदानंद कदम जो अनिल परब के पार्टनर है उनसे भी ईडी ने जानकारी मांगी है ऐसा मेरी खबर है. ईडी ने सरपंच को भी पूछा है. हिसाब तो देना पड़ेगा. उद्धव ठाकरे जी के राज में बिजली का बिल 1 महीना 2 महीना नहीं भरा तो लाखों करोड़ों किसानों की बिजली काट दी. लेकिन अनिल परब महोदय ने 5 मार्च 2020 से 4 मार्च 2021 12 महीने में रिसोर्ट का बांध काम गति से किया लेकिन बिजली का बिल भरा ही नहीं. 4 मार्च 2021 को सदानंद कदम को 25 करोड़ का रिसोर्ट 1 करोड़ रुपए में बेच दिया. उसके बाद में 1,57,950 रुपए का बिल का पेमेंट हुआ. पैसा 25 करोड़ आया कहां से? सचिन वाजे से आया या आरटीओ ट्रांसफर में बजरंग खरमाटे ने लाके दिया? अनिल परब जी हिसाब तो देना ही होगा. हे बघा खरी गोष्ट बाहेर येणार. प्रश्न तर हा आहे तर अनिल परबनी 1 कोटी शेती जमीन घेतली आणि 5 वर्ष 4 वर्षानंतर बांधकाम करून ती 1 कोटी शेती जमीन म्हणून विकली आणि स्वतः रिसोर्टचे मालक आहे हे सांगत होते. त्यात असेसमेंट टॅक्स भरत होते तर 25 करोडची वस्तू सदानंद कदमला 1 करोड मध्ये विकली म्हणजे 24 कोटी रुपये बेनामी रोखमध्ये घेतले. हा एक प्रश्न आहे. दुसरी गोष्ट 6.25 कोटीचं पेमेंट रोखमध्ये केलंय सप्लायरला मटेरियल सप्लायरला वीट सिमेंट रेती वाळू त्याची माहिती मिळाली आहे त्या एजन्सीतना तो पैसा आला कुठून? म्हणून सदानंद कदम असतो की सरपंच सुरेश शंकर तुपे असतो कि मग अनिल परब असो हिशोब तो द्यावाच लागणार. सर शेतकऱ्यांची लाईट 2 महिने बिल नाही भरलं तर कापली जात होती मात्र अनिल परब यांच्या रिसॉर्टचं ज्याप्रमाणे आपण बिल दाखवतोय त्याप्रमाणे 1 वर्ष बिल भरलं नव्हतं. या संदर्भात आपण महावितरणशी काही कारवाई किंवा अधिकाऱ्यांवर काही चौकशीची आम्ही सरळ सरळ महावितरणच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली जात विचारलं त्यांनी सांगितलं अनिल परब पालकमंत्री होते रत्नागिरीचे प्रचंड दबाव होता की माझा रिसोर्टचं जर वीज कनेक्शन कापलं तर बघून घेणार आणि म्हणून वीज कनेक्शन कापलं गेलं नाही. पण शिंदे फडणवीस सरकाराला अनिल परब ते बत्ती गुल करण्याचं काम सुरू झालं. रिसोर्टची लाईट कापली पाणी कापलं. माझा असा अंदाज आहे की पुढच्या काही दिवसात ही माहिती तर ह्या लोकांनी द्यावी लागणार. माहिती तर द्यावी लागणार. कायदा आहे कारण की सदानंद कदमचा विरोधात अनिल परबचा विरोधात आता पोलिसांनी पण चौकशी सुरू केली आहेत दापोली न्यायालयाने पण चौकशी सुरू केली आहेत आणि इन्कम टॅक्स आणि ईडी. आता दिवस फार दूर नाही.
सर हा रिसॉर्ट नेमकं कधी पाडणार? हा रिसॉर्ट जो भारत सरकार महाराष्ट्र सरकार ने त्यावेळेला चेन्नईची जी इन्स्टिट्यूट आहे एन्व्हायरमेंटल इन्स्टिट्यूट जी खूप नामांकित म्हणजे फेमस प्रसिद्ध इन्स्टिट्यूट त्यांनी रिपोर्ट दिला की मे 2017 अनिल परबनी विभाग साठेकडून जमीन घेतली त्यावेळी तिथे काहीच नव्हतं सॅटेलाइट फोटोज. दिवाळी 2017 थोडीशी हालचाल सुरू झाली. दिवाळी 2018 थोडंसं काहीतरी प्लिंथ बांधण्याचं काम असं दिसतंय. 2019 दिवाळीत बांधकामाला चालना मिळाली आणि ज्यावेळी उद्धव ठाकरेंनी मार्च 2020 कोविडचा संपूर्ण 100% लॉकडाऊन घोषित केला. उद्धव ठाकरेजींनी ज्या दिवशी महाराष्ट्रात लॉकडाऊन घोषित केला त्याच दिवशी अनिल परबनी महावितरणचं कन्स्ट्रक्शनसाठीचं 3-phase वीज मीटर घेतलं. म्हणजे बांधकाम गतीने 5 मार्च 2020 ते 4 मार्च 2021 दरम्यान झालं. कोविडच्या काळात रत्नागिरीचे पालकमंत्री कोविड पेशंटची पर्वा करत नव्हते. स्वतः तर 5-star रिसॉर्ट पालकमंत्री दापोलीत बसून बांधत होते. तर सुषमा अंधारे यांनी सांगितलंय की किरीट सोमय्याजी बरंच हाल सोचताय एवढं पक्षाचं सहन करण्यात किरीट सोमय भावांना मंत्रीपद द्यायला पाहिजे भाजप. ओके अशोक गहलोत ने सर कहा है कि बीजेपी गुजरात में अगर बीजेपी हारेगी तो वजह महंगाई और बेरोजगारी. मुरारी लाल के हसीन सपने देखने का अधिकार सचिन पायलट को भी है और अशोक गहलोत को भी. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.